कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांच्यावर अखेर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. उगले यांनी एका कार्यक्रमात आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप मनसेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांनी केला होता. डोईफोडे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलीस उगले यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत डोईफोडे यांनी कल्याणच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर 3 दिवस आमरण उपोषण केलं होतं. यावेळी चौकशी करून कारवाईचं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर डोईफोडे यांनी उपोषण सोडलं होतं. तर दुसरीकडे उगले यांनी डोईफोडे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर अखेर 15 दिवसांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात उगले यांच्या विरोधात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे उगलेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.